संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने मानव एकता दिनानिमित्त मंगळवारी देशभरात 83 शहरात रक्तदान अभियान राबवण्यात आले. या अभियानात महाराष्ट्रातील 14 रक्तशिबिरांचा समावेश आहे. फाउंडेशनच्या चेंबूर, डोंबिवली आणि उल्हासनगर स्थित सत्संग भवनांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 3 रक्तदान शिबिरांमध्ये 1244 निरंकारी भक्तगणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून मिशनचे तत्कालीन सद्गुरु बाबा गुरुवचन सिंगजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. देशभरात 24 एप्रिल हा मानव एकता दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्त मुंबईसह महाराष्ट्रातील 13 शहरांमध्ये रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर इतर राज्यांमध्ये उत्तर प्रदेश 11, पंजाब 7, राजस्थान व मध्य प्रदेश प्रत्येकी 6, हरियाणा 5, हिमाचल प्रदेश, गुजरात व बिहार प्रत्येकी 4, उत्तराखंड, झारखंड व पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 3, जम्मू काश्मीर आणि ओरिसामध्ये प्रत्येकी 2, तसेच चंदीगड, छत्तीसगड, आसाम, गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 1 असे रक्तदान शिबिरांचं आयोजन करण्यात आलं. चेंबूर येथील रक्तदान शिबिरामध्ये जे जे मेट्रो रक्तपेढी 181, लोकमान्य टिळक म्युन्सिपल जनरल हॉस्पिटल सायन 190, वाडिया हॉस्पिटल 137 व KEM हॉस्पिटल 193 या रक्तपेढ्यांनी 701 युनिट्स रक्त संकलन करण्यात आले. या शिबिराचं उद्घाटन अतिरिक्त झोनल इन्चार्ज श्रीमती सरबजीत चौकजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी मिशनच्या मानवतावादी सेवाभावी कार्याचे कौतुक केले.